आमच्या देशातील महिला कर्तृत्ववान आहेत. स्वतःच्या कर्तृत्वावर कुटुंबासहित समाजाचा, राजकारणाचा किंवा देशाचा सुद्धा गाडा त्या चांगल्या पद्धतीनं हाकू शकतात, चालवू शकतात. परंतु इथल्या धर्मव्यवस्थेने महिलांना नेहमी शूद्र ठरवलं, इथल्या धर्मव्यवस्थेने महिलांना नेहमी दाबण्याचा प्रयत्न केला, आणि याला जबाबदार आहे पुरुष प्रधान संस्कृती, आणि त्याचे आम्ही सगळे पाईक आहोत. अरे या देशाची राष्ट्रपती ही जर महिला होऊ शकत असेल, या देशामध्ये जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा जर इतिहास असेल, कर्तृत्वाचा इतिहास असेल, तर महिलांना शूद्र का ठरवलं जातं? उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या देशाचं, ज्या देशाचे कायदे ज्या सर्वोच्च सभागृहामध्ये केले जातात, ते नवीन संसद भवन त्या ठिकाणी बनवलं जातं, त्याचं उद्घाटन केलं जातंय, आणि या देशाच्या सर्वोच्च घटनात्मक प्रमुख, तिन्ही दलाच्या प्रमुख, आणि या देशातील न्यायव्यवस्थेच्या सुद्धा प्रमुख ह्या सन्माननीय राष्ट्रपती महोदय असतात, परंतु त्या महिला आहेत. आणि भावनिक भांडवल करून सांगितलं जातं की त्या आदिवासी महिला आहेत. महिला कुठल्याही जाती धर्माची असू द्या, ती शूद्रच असते ही इथली धर्मव्यवस्था सांगते. आम्ही नेहमी पाठ्यपुस्तकात वाचत आलेलो आहोत. आणि ज्या संघाच्या, RSS-च्या, भाजपच्या विचारधारेनुसार स्त्रियांना नेहमी पेशवाईच्या काळापासून सुद्धा जर शूद्रच ठरवलं असेल, तर त्याच विचारांची जर सत्ता केंद्रात आणि राज्यांमध्ये असेल, तर ते स्त्रियांना सर्वोच्च मान सन्मान देणारच नाहीत. या देशाच्या संसद भवन जर नवीन होत असेल, त्याचं उद्घाटन कुणाच्या हस्ते केलं पाहिजे? तर ते राष्ट्रपती महोदयांच्या. परंतु सगळा विरोधी पक्ष सांगतोय की माननीय प्रधानमंत्रीजी, माननीय केंद्र सरकारमधले सगळे मंत्रीगण असतील किंवा त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते नेते असतील, त्यांना कळत नाही. नुसतं भावनिक, उद्या मतांची भीक मागण्यासाठी म्हणणार आम्ही आदिवासींना प्रतिनिधित्व दिलं, आम्ही दलितांना प्रतिनिधित्व दिलं, आणि आम्ही बहुजनांना प्रतिनिधित्व दिलं. अजिबात काय नाही, आमच्या बापानी संविधान लिहिलंय, भारतीय राज्यघटना, सगळ्यांना अधिकार दिले आहेत भारतीय संविधानामुळं. तुमची इच्छा असो किंवा नसो, तुम्हाला मान सन्मान द्यावा लागेल. आणि जर 50% महिला असतील या देशामध्ये, महिला जर मतदान करणाऱ्या असतील, तर त्यांना का डावललं जात आहे याच्यावर चर्चा आमची कुणाची होणार आहे की नाही? परंतु आमच्या देशाच्या राष्ट्रपतींना, सन्मान्य महामहिम राष्ट्रपती महोदयांना जर संसद उद्घाटनाचा अधिकार नसेल, तर आमची लोकशाही ही रसातळाला जाती की काय, तिकडं चालली की काय, असं म्हणायला दुसरा कोणाची गरज नाही. आणि एकदा ठरवून टाका सर्वोच्च कोण आहे, प्रधानमंत्री आहेत, संसद भवन आहे, की एक महिला राष्ट्रपती आहे. आमच्या देशामध्ये धार्मिक विवाद लावला जातो. जोपर्यंत जातीवाद या देशातला संपुष्टात येणार नाही, तोपर्यंत या देशाचं कल्याण, या देशाचं कर्तृत्व हे तुम्हाला त्याचा मान सन्मान राखता येणार नाही. म्हणून जातीवादे, म्हणजे जातीवाद संपवत असताना सगळ्यात पहिलं आपल्याला जातीयवादी संपवावे लागतील, ते प्रबोधनाच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून आणि कायद्याच्या माध्यमातून. कारण जातीयवादाचं समूळ उच्चाटन या धर्मव्यवस्थेमध्ये अडकलेलं आहे. कुठल्याही जातीचा, धर्माचा माणूस असू द्या, तो जर जातीयवादी असेल, तर असला जातीयवादी विचार आणि व्यक्ती हे कायद्याने वेळीच त्याला ठेचलं पाहिजे. ही व्यवस्था सांगते, आणि तीच जातीयवादी बरबटलेली व्यवस्था आज आमच्या देशामध्ये वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पसरवली जात आहे. आम्हाला ती थांबवायची आहे, किंवा आम्हाला जातीवाद नको आहे हे सांगत असताना, या देशात मूळ प्रश्नावर चर्चा न करता महत्त्वाच्या विषयाला बगल देऊन वेगळ्याच गोष्टी साध्य केल्या जातात. तसंच प्रकरण संसद भवन उद्घाटनाचं आहे. या देशातील तमाम विरोधी पक्ष आज एकत्र आला का? तर आमच्या राष्ट्रपती महोदयांना डावललं जातं. अरे हा आमचा देश गणनायकांचा आहे, गणनायकांच्या कर्तृत्वाचा आहे. जेवढ्या कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या, तुम्ही दैववादामध्ये गेलात, धार्मिक पुराणामध्ये गेलात, किंवा महापुरुषांच्या, महिलांच्या इतिहासाचा जर वारसा फक्त वाचला, तर लक्षात येईल की महिलाच सर्वश्रेष्ठ आहेत. परंतु महिला ह्या शूद्र ठरवले जातात धर्मव्यवस्थेनुसार. मग ती चातुर्वर्ण व्यवस्थेमधली उच्च जातीची जरी महिला असेल,
तरी ती धर्मव्यवस्थेनुसार शूद्र असते, मग शूद्र महिलेचं तर काय किंमत असणार? कदाचित हाच विचार, संघाचा विचार या देशातल्या सर्वोच्च पदावर बसलेल्या लोकांच्या, खास करून पुरुषांच्या डोक्यात असावा, म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते संसद भवनाचं उद्घाटन नाही, परंतु याच संसदेच्या सभागृहाच्या पवित्र सभागृहातून या देशाचे कायदे केले जातात. ते कायदे जर अविचारी असतील, ते कायदे जर महिलांना डावलणारे असतील, ते कायदे जर इथल्या धर्मव्यवस्थेला किंवा इथल्या लोकाभिमुख लोकशाहीला छेद देणारे असतील, तर त्याचं काय करायचं? कोण बोलणार याच्यावर? जातीवादी नुसते मस्तवाल झालेत, धर्मवादी नुसते मस्तवाल झालेत, आणि आधुनिक पेशवाई आली की काय, अशा पद्धतीनं देशामध्ये अस्थिरता निर्माण करून, धर्मामध्ये वाद निर्माण करून, जे काही पेशवाई समर्थक मनुवादी विचारांची जी काही घावडदौड सुरू आहे, त्याच्यामध्ये आमच्या समाजाचा सत्यानाश करण्याचा हा सगळा प्रकार आहे. मी दोन गोष्टीबद्दल बोलतोय, एक तर आमच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या महिलांना डावललं जात आहे, आणि दुसरं इथली धर्मव्यवस्था इथल्या बहुजनांना शूद्र ठरवते. हे दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. म्हणून माझं असं साधं सरळ म्हणणं आहे की जर आमची बहुजन समाजातली महिला जर सनातनी मनुवादी विचारामध्ये कितीही काम केलं, कितीही काही झालं, तरी धर्म सांगतो की तू शूद्र आहे असं जर असेल, तर साहेब ह्या जोखडातून आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. याचा अर्थ धर्म सोडायचा का नाही, धर्माची चिकित्सा झाली पाहिजे, आणि अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांड अंधश्रद्धा यांना मुठमाती देऊन जातीयवादाचं सुद्धा समूळ उच्चाटन केलं पाहिजे, आणि हीच खरी लोकशाही असेल. आमच्या लोकशाहीला ह्या जातीयवादी लोकांपासून, जातीयवादी विचारांपासून, आणि सगळ्यात महत्त्वाचं जातीयवादी कारस्थान रचणाऱ्या लोकांपासून धोका आहे, आणि तो धोका जर दूर करायचा असेल तर सगळ्यांनी लोकशाहीमध्ये लोकशाहीचंच गाणं गायलं पाहिजे. संविधानाच्या चौकटीतच देशाचा विकास झाला पाहिजे. जातीयवादी भूमिका घेऊन जर हे स्वतःचा पुरुषप्रधान अजेंडा राबवणार असतील, आणि सर्वोच्च पदावरच्या व्यक्तींना जर शूद्रतेच्या असं वाटतं किंवा त्यांच्या राजकारणामध्ये त्याचं क्रेडिट स्वतःला घ्यायचं असेल असं जर वाटत असेल, तर सर्वोच्च पदावरच्या व्यक्तींना तुम्ही डावलू शकत नाही. लक्षात ठेवा, आमच्या देशाची लोकशाही संविधानावर अवलंबून आहे. आणि दुसरी बाब म्हणजे हे संविधान इथल्या लोकांसाठी आहे, इथल्या महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी आहे, तुमच्या आमच्यासाठी आहे. त्याच पदावरच्या व्यक्तींना जर डावलणार असाल तर तुमची अविचाराची, जातीयवादाची किंवा भेदभावाची नौका कधीही पाण्यात बुडल्याशिवाय राहणार नाही, आणि या देशात लोकशाही जिवंत राहील. फक्त सगळ्यांनी गुण्यागोविंदांनी एकत्र राहिलं पाहिजे. जातीवाद धर्मवाद सगळ्या जाती धर्मातला संपुष्टात आणून लोकशाही बळकट केली पाहिजे. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, तरच लोकशाही चांगल्या पद्धतीनं नांदेल. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे.